आमदार प्रकाश आव्हाडे यांनी माजी खासदार राजू शेट्टी खासदारकीसाठी आंदोलन करतायत अशी टीका केली होती या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीनं मागणी केल्यानुसार ऊस दर द्या मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतो असं सांगत तुम्ही तुमच्या मुलाला खुशाल आमदार करा अशा शब्दात आमदार आवाडेंना आव्हान दिलं माजी खासदार शेट्टी यांनी तुमची दुकानदारी वेगळी आहे टप्प्याटप्प्यानं ती तप बाहेर काढू असा इशारा आमदार आवाडेंना दिलाय ऊस दराचं आंदोलन राजू शेट्टी हे खासदारकीसाठी करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला होता या आरोपाला शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलंय माझ्या चळवळीला राजकारणाचा वास येत असेल तर राज्यातील सर्व कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाचे चारशे रुपये द्यावेत आणि चालू हंगामातील प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये द्यावेत लोकसभेच्या निवडणुकीतून मी माघार घेतो तुम्ही खुशाल तुमच्या मुलाला खासदार करा असं थेट आव्हान देत तुमची दुकानदारी वेगळी आहे टप्प्याटप्प्यानं ती बाहेर काढू असा इशारा शेट्टी यांनी आमदार प्रकाश आव्हाडे यांना दिला आहे मी लोकसभेची निवडणूक अजिबात लढवणार नाही जर तुम्ही या गोष्टी केल्या अजून पुन्हा तुम्हाला अण्णा सांगतो तुम्हाला जर माझ्या चळवळीमध्ये राजकारणाचा वास येत असेल तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पस्तीसशे रुपयांची पहिली उचल मिळवून द्या आणि यावर्षी गेल्या वर्षी तुटलेल्या तु उसाला उस तुम्ही चारशे रुपये दुसऱ्या हप्त्याच्या रुपामध्ये मिळवून द्या मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की मी तुमच्या विरोधातच नाही कुणाच्याच विरोधात लोकसभा लढवणार नाही तुम्ही खुशाल खासदार व्हा किंवा तुमच्या पोराला करा मी चळवळीसाठी जगणारा माणूस आहे चळवळीसाठी राजकारण करणारा माणूस आहे अण्णा तुमचं मात्र तसं नाही तुमची दुकानदारी वेगळी आहे हळूहळू तुमची दुकानदारी कशी आहे हे टप्प्यातप्यानं मी सांगतच जाईल आमदार प्रकाश आवडे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम करतायत यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे हे नाकारत नाही मात्र उपलब्ध पाणी साठ्याचा काट कसरीनं वापर केला तर मे अखेरपर्यंत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलं मात्र शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करत पिकं वाळवण्याचे उद्योग सरकारमधील काही मंडळी करत असल्याची टीका शेट्टी यांनी यावेळी केली